हेलो डियर फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल। आज विधान परिषदेमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET एग्जाम बाबत जे घोटाळा झाला होता त्याबाबत महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता। त्या प्रश्नाचा तारांकित प्रश्न होता, त्या प्रश्नाचा क्रमांक होता 12141। आणि या प्रश्नाचा जे विषय होता त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचे निकालामध्ये गैरप्रकार करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याबाबत हा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो विविध जे आमदार आहे विधान परिषदेचे त्यांच्या वतीने विचारण्यात आला होता। अगदी पहिला जो मुद्दा होता या प्रश्नाचा ते आहे की शिक्षक पात्रता परीक्षेचे TET निकालात जे आहे फेरफार करून गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांची रक्कम गोळा केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि परिषदेचे तांत्रिक सल्लागार जे आहे यांना अटक केल्याचे माहे डिसेंबर 2021 व त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का? तसेच मुद्दा क्रमांक यामध्ये 2 होता की असल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणी GA सॉफ्टवेअर संचालक आणि मुख्य एजंट व 2 शासकीय कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी नाशिकमधून अटक केली असून त्यांच्याकडून ₹4,68,00,000 जप्त केल्याचे माहे जनवरी 2022 व त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हेही खरे आहे का? प्रश्नांमध्ये जे आहे मुद्दा क्रमांक 3 होता की असल्यास दलालांच्या माध्यमातून आलेले उमेदवारांकडून कोऱ्या उत्तरपत्रिका घेऊन तिन्ही आरोपींनी मिळून खोलीतील CCTV बंद करून प्रश्नपत्रिका सोडून संबंधितांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्याकरिता गैरमार्गाचा वापर केला आहे, हेही खरे आहे का? तसेच यानंतर मुद्दा क्रमांक 4 उपस्थित करण्यात आला होता की असल्यास विदर्भात सन 2012-17 या कालावधीत TET प्रमाणपत्र नसलेल्या व बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर किती शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे। तसेच मुद्दा क्रमांक 5 होता की असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे का? चौकशीच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणात आणखी किती अधिकारी कर्मचारी दोषी आढळले आहेत, त्यांच्याकडून किती जे आहे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे। तसे 6वा मुद्दा होता की नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत। या तारांकित प्रश्नाला माननीय दिलीप वळसे पाटील साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे आहे उत्तर देण्यात आलेले आहे। आणि यामध्ये उत्तर देताना त्यांनी सांगितले आहे की मुद्दा क्रमांक 1 होय, म्हणजे मुद्दा क्रमांक 1 खरा आहे की TET घोटाळा झालेला आहे। याबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे 56/2021 हा जो आहे गुन्हा विविध कलमांतर्गत तसेच यामध्ये जे आहे आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तसेच मुद्दा क्रमांक 2 नुसार त्यांनी उत्तर दिलेलं आहे की सदर गुन्ह्यांमध्ये जे आहे संबंधितांकडून एकूण ₹4,68,48,540 इतका मुद्देमाल तपासादरम्यान जप्त करण्यात आला आहे। मुद्दा क्रमांक जो 3 होता तो अंशतः खरा आहे, त्यामध्ये जे आहे सदर खोलीमधील CCTV बंद असल्याने व परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकेतील मूळ गुणांमध्ये फेरफार करून अंतिम निकालामध्ये गुण वाढविल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे। तसेच मुद्दा क्रमांक 4 उत्तर देताना ते म्हणाले की राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी TET परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी दिनांक 31 मार्च 2019 मुदत दिली होती। दिनांक 13 फेब्रुवारी 2013 नंतर रुजू झालेले सर्व प्राथमिक शिक्षकांचे शिक्षक पात्रता परीक्षेचे मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीची कारवाई महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत जी आहे सध्या सुरू आहे। यानंतर मुद्दा क्रमांक 5 त्यांनी उत्तर देताना सांगितलं आहे की सायबर पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा जे क्रमांक आहे 56/2021 यामध्ये जे विविध कलम आहे त्या अंतर्गत 8 आरोपींना जे आहे आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। सदर 2 गुन्ह्यांचे पुढील तपास सायबर पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याकडून सध्या जे आहे सुरू आहे। त्यानंतर अजून त्यांनी सांगितलेलं आहे की तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक यामध्ये दिनांक दिलेली आहे 20 डिसेंबर 2021 अन्वय सन 2019-20 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे घेण्यात आलेले शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये म्हणजे TET जे झालेला गैरव्यवहार आहे त्या गंभीर अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आलेली आहे, असं जे आहे उत्तर त्यांच्या वतीने आज विधान परिषदेमध्ये देण्यात आलेलं आहे। हा तारांकित प्रश्न जे आहे महत्त्वाचा आज उपस्थित करण्यात आला होता आणि त्याला लेखी जे उत्तर आहे ते राज्याचे गृहमंत्री माननीय दिलीप वळसे पाटील
साहेब यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। तर यामध्ये अजून जे आरोपी आहेत त्यांना अटक करायची आहे अशी सुद्धा माहिती त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे।